बेल्लेश्वर यात्रोत्सवाची तयारी पूर्ण, सेलिब्रिटींची बेल्ले गावात मांदियाळी, तर लोकप्रतिनिधींच्या हस्ते उद्घाटन सोहळा। उद्घाटक खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, तर आमदार अतुल शेठ बेनके यांची प्रमुख उपस्थिती। सिने अभिनेते प्रसाद ओक, सिने अभिनेत्री अमृता खानविलकर, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, पाणीपतकार विश्वास पाटील, जगप्रसिद्ध कॅमेरामन संजयजी मेमाणे आदी सिने अभिनेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम बेल्ले येथे संपन्न होत आहे। साईकृपा चॅरिटेबल ट्रस्टचे सदाभाऊ पोरचटे, सावकार पिंगट, संजय विश्वासराव, चेअरमन वसंतराव जगताप यांनी कार्यक्रमाची दिली माहिती। या बातमीचा आढावा घेतलाय आयवन न्यूजचे कार्यकारी संपादक गणेश चोरे यांनी। साईकृपा चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून गेली 6 वर्ष जो तमाशा महोत्सव बेल्लेगावामध्ये होत आहे, तो गेली 6 वर्ष हा महोत्सव बेल्ले गावाच्या मारुती मंदिराच्या चौकामध्ये घडत होता। त्याला पार्श्वभूमी पण तशीच होती की त्रिपुरी पौर्णिमेची यात्रा ही भरत असताना मारुतीच्या मंदिरामध्ये पूर्वीच्या काळी नाटकं व्हायची आणि त्या नाटकांच्या पार्श्वभूमीवरतीच या ठिकाणी हा तमाशा महोत्सवाचं आयोजन साईकृपा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने केलं जातं आहे। आत्ता यावर्षी ही जागा बदललेली आहे आणि ही जागा बाजारतळावरती आलेली आहे। बाजारतळावरती तसं पाहायला गेलं तर प्रशस्त असं मैदान आहे आणि आता पूर्वतयारी कार्यक्रमाची चालू आहे। उद्या कार्यक्रम आहेत, या चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष आपल्या समवेत आहेत। सदाभाऊ बोरसाठी मला सांगा, कार्यक्रमाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे? कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून मांडवाचं काम पूर्ण पदावर आहे। असून मांडव हा 120x60 असून स्टेज 25x35 आहे आणि बसण्याची व्यवस्था 1000 खुर्च्यांची केलेली असून लोकांना चांगल्या प्रकारे स्वाद घेण्यात यावा याची प्रयत्न करणार आहोत आम्ही। बैठक व्यवस्थेमध्ये तुम्ही पत्रकारांसाठी सोय, VIP लोकांसाठी सोय अशी काही केली का? सेपरेट प्रत्येकानं पत्रकारांसाठी सेपरेट कक्ष असेल, प्रमुख अतिथींसाठी वेगळा कक्ष असेल। या ट्रस्टचे सदस्य संजयजी विश्वासराव माझ्यासमवेत आहेत। तुमच्याकडे काय नियोजन असतं या ट्रस्टच्या माध्यमातून? आमच्याकडे पालखीचं नियोजन असतं। आता पालखीची जवळजवळ पूर्ण तयारी झालेली आहे, आता काढायची इथून गेल्यानंतर तिकडे पालखीचं तयारी होऊन काढायची जातं। बँड बिन काय काय पालखी समवेत? 12 मतीवरून बँड आलेलं आहे पालखी, ते तमाशा, जुन्या कलाकारांचे फोटो, बेल्लेश्वराचे फोटो असं काही। काय वाटतं कार्यक्रम करताना? काय नाही, उत्साह वाटतो मी। आता दरवर्षी राजा मी जातो नोकर काढतोच या कार्यक्रमाला, त्यामुळं काय दरवर्षी यांच्या समोर आहेच मी। ज्या वेळेला कार्यक्रम असतो 2-3 दिवसाचा, मग राजा टाकून यायचं का? हो, राजा टाकून येतो, आवड आहे ना यांच्याबरोबर काम करायची, त्याच्यामुळं काम करण्याची आवड आहे म्हणून सर्व्हिसला राजा टाकून सुद्धा विश्वासराव साहेब या ठिकाणी या कार्यक्रमासाठी येत असतात। आपल्या समवेत सावकार शेठ पिंगट आहेत। सावकार शेठ मला सांगा, उद्या किती वाजता तुमचा कार्यक्रम चालू होईल? कार्यक्रम उद्या सकाळी 10:30 कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे। या विभागाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब आणि विधान परिषदेचे जुन्नर विधानसभेचे आमदार अतुल शेठ बेनके यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे आणि प्रमुख अभिनेते म्हणून प्रमुख उपस्थितीमध्ये सिने अभिनेते प्रसाद ओक, तसेच सिने अभिनेत्री अमृता खानविलकर, तसेच विश्वास पाटील कादंबरीकार आणि कॅमेरामॅन संजय मोमाने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमासाठी परिसरातील जुन्नर नव्हे तर पुणे अहमदनगर जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे आणि हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात या ठिकाणी संपन्न होणार आहे। सावकार शेठ, ज्या वेळेला गेली 6 वर्ष तुम्ही कार्यक्रम केला गावामध्ये मारुती मंदिराच्या चौकात, तर त्या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा नसायची, आता या ठिकाणी तुम्हाला प्रशस्त असं मैदान आहे, हा कार्यक्रम करण्याचं कसं वाटतं आहे आता? बेल्ले गावामध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये आपण ज्यावेळेस कार्यक्रम करीत होतो 5 वर्ष, त्यावेळेस ग्रामस्थांना त्या ठिकाणी ट्रॅफिकचा त्रास होत होता, म्हणूनच या ट्रस्टचे अध्यक्ष वसंतराव जगताप साहेबांनी सर्व संचालक मंडळाने विचार केला आणि या ठिकाणी बेल्ले गावच्या बाजारतळावरती हा कार्यक्रम घेण्याचं मागच्या वर्षी जाहीर केलं आणि त्या ठिकाणी बैठक व्यवस्था होती, परंतु या ठिकाणी 1000 खुर्च्या लावून सर्व ग्रामस्थांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी सर्वांना मोठं असं मैदान या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे आणि सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी अवश्य उपस्थित राहावं अशी मी सर्व ट्रस्टच्या वतीने विनंती करतो।